नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया PIBच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे आणि पर्याय आहेत ए मनीष देसाई, बी राजेश मल्होत्रा, सी पराग अग्रवाल, डी संदेश शहा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए मनीष देसाई। प्रश्न क्रमांक 2, जानेवारी जून 2023 या कालावधीत भारतात आलेल्या विदेशी पर्यटकाची संख्या 2022 या कालावधीपेक्षा किती टक्क्यांनी वाढली आहे? आणि पर्याय आहेत ए 102%, बी 104%, सी 106%, डी 107%। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 106%। प्रश्न क्रमांक 3, जानेवारी जून 2023 या कालावधीत देशाला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकाची संख्या किती होती? आणि पर्याय आहेत ए 34.50 लाख, बी 43.80 लाख, सी 55.60 लाख, डी 45.60 लाख। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 43.80 लाख। प्रश्न क्रमांक 4, आंतरराज्य T20 क्रिकेट स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे? आणि पर्याय आहेत ए तमिळनाडू, बी केरळ, सी बिहार, डी महाराष्ट्र। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 5, आंतरराज्य T20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने कोणत्या राज्याच्या संघाचा पराभव केला? आणि पर्याय आहेत ए गुजरात, बी मध्य प्रदेश, सी केरळ, डी तमिळनाडू। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी केरळ। प्रश्न क्रमांक 6, आंतरराज्य T20 क्रिकेट स्पर्धा कोठे पार पडली? आणि पर्याय आहेत ए पुदुचेरी, बी मुंबई, सी दिल्ली, डी कोलकाता। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए पुदुचेरी। प्रश्न क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वात कमी डावात 19 शतके करण्याचा विक्रम केला आहे? आणि पर्याय आहेत ए मोहम्मद रिजवान, बी शकील अहमद, सी विराट कोहली, डी बाबर आजम। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी बाबर आजम। प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा खेळाडू बाबर आजमने किती डावामध्ये सर्वात वेगवान 19 शतके करण्याचा विक्रम केला आहे? आणि पर्याय आहेत ए 100, बी 102, सी 104, डी 106। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 102। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या राज्याच्या सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ केला आहे? आणि पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी गोवा, सी आसाम, डी कर्नाटक। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी कर्नाटक। प्रश्न क्रमांक 10, कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? आणि पर्याय आहेत ए सिद्धारमैया, बी राहुल गांधी, सी मल्लिकार्जुन खरगे, डी प्रियंका गांधी। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी राहुल गांधी। प्रश्न क्रमांक 11, कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या गृहलक्ष्मी योजनेत राज्यातील प्रत्येक घरातील कुटुंब प्रमुख महिलेला प्रति महिना किती रुपये मिळणार आहेत? आणि पर्याय आहेत ए 2000, बी 3000, सी 4000, डी 5000। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 2000। प्रश्न क्रमांक 12, कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा लाभ राज्यातील किती महिलांना मिळणार आहे? आणि पर्याय आहेत ए 1.2 कोटी, बी 1.6 कोटी, सी 1.1 कोटी, डी 1.9 कोटी। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 1.1 कोटी। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र राज्यात या कालावधीत साक्षरता सप्ताह राबविला जाणार आहे? आणि पर्याय आहे 2 ते 9 सप्टेंबर, बी 1 ते 8 सप्टेंबर, सी 3 ते 10 सप्टेंबर, डी 4 ते 11 सप्टेंबर। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1 ते 8 सप्टेंबर। प्रश्न क्रमांक 14, निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत कोणत्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे? आणि पर्याय आहे ए नवसाक्षरता, बी साक्षर अभियान, सी पडेगा इंडिया, डी नवचेतना अभियान। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए नवसाक्षरता। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या राज्यातील भद्राव राजमा आणि सुलाई मदाला भौगोलिक नामांकन GI दर्जा देण्यात आला आहे? आणि पर्याय आहेत ए बिहार, बी हिमाचल प्रदेश, सी जम्मू अँड काश्मीर, डी हरियाणा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी जम्मू अँड काश्मीर। प्रश्न क्रमांक 16, कोणती टेनिस महिला खेळाडू अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2023 खेळणारी सर्वात वयस्कर महिला ठरली आहे? आणि पर्याय आहेत ए सानिया मिर्झा, बी बेटी प्रॅट, सी रेनी रिचर्ड, डी सेरेना विल्यम।
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी सेरेना विल्यम. प्रश्न क्रमांक 17, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारत एकूण पदतालिकेत कितव्या क्रमांकावर राहिला, आणि पर्याय आहेत ए 18, बी 15, सी 17, डी 14, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 18. प्रश्न क्रमांक 18, देशातील 13 वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणता प्रकल्प राबविला जाणार आहे, आणि पर्याय आहेत ए कोविन, बी आय विन, सी एस विन, डी यू विन, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी यू विन. प्रश्न क्रमांक 19, G20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत साथ रोगाच्या नियंत्रणासाठी किती कोटी डॉलर जागतिक निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आणि पर्याय आहेत ए 10 कोटी डॉलर, बी 20 कोटी डॉलर, सी 30 कोटी डॉलर, डी 40 कोटी डॉलर, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 30 कोटी डॉलर. प्रश्न क्रमांक 20, मध्य आफ्रिकेतील कोणत्या देशाच्या लष्कराने बंड केले असून देशाची सत्ता आपल्या हातात घेतली आहे, आणि पर्याय आहेत ए गिनी, बी गॅबॉन, सी चाड, डी फासो, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी गॅबॉन. प्रश्न क्रमांक 21, पश्चिम विभागीय आंतरराज्य परिषद कोणत्या राज्यात होणार आहे, आणि पर्याय आहेत ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी गोवा, बी केरळ, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए गुजरात. प्रश्न क्रमांक 22, गुजरात येथील गांधीनगर येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय आंतरराज्य परिषद होणार आहे, आणि पर्याय आहेत ए नरेंद्र मोदी, बी पियुष गोयल, सी अनुराग ठाकूर, डी अमित शहा, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी अमित शहा. प्रश्न क्रमांक 23, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल जून तिमाहीत देशातील FDI मध्ये किती टक्के घट झाली आहे, आणि पर्याय आहेत ए 33%, बी 34%, सी 35%, डी 38%, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 34%. प्रश्न क्रमांक 24, G20 अंतर्गत व्यापार व गुंतवणूक कार्यगटाची मंत्रीस्तरीय बैठक कुठे संपन्न झाली आहे, आणि पर्याय आहेत ए जयपूर, बी मुंबई, सी राजकोट, डी भोपाळ, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए जयपूर. प्रश्न क्रमांक 25, मुंबईचा आर्थिक विकास करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने कोणावर सोपवली आहे, आणि पर्याय आहेत ए अर्थमंत्रालय, बी पंतप्रधान कार्यालय, सी नीती आयोग, डी पायाभूत सुविधा मंडळ, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी नीती आयोग.